मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पाठ 3 धारा विद्युत या पाठावरील आधारित या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण विभव आणि विभवांतर तसेच विद्युत घटाचे विभवांतर या दोन महत्त्वाच्या मुद्द्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आधुनिक जगामध्ये विजेला खूपच महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आपण आज विजेवरती अवलंबून आहोतच. वीज नसताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी आपण दवाखाने, बँका, कार्यालय इत्यादी ठिकाणी जनित्र म्हणजे जनरेटर वापरून आपण पर्यायी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर घरगुती उपकरणामध्ये आपण फ्रीज, ओव्हन, मिक्सर, पंखे, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लीनर, त्याचबरोबर रोटी मेकर हे सर्व आपण उपकरणे वापरतच असतो आणि सर्वच उपकरणामुळे आपली श्रमाची आणि वेळेची बचत होते. परंतु हे सर्व उपकरणं चालवण्यासाठी आपल्याला विजेशिवाय पर्याय नाही आहे. तर केवळ माणसेच नाहीत तर काही प्राणी देखील विजेचा वापर करतात. तर तुम्ही या ठिकाणी आकृती मध्ये पाहतात हा ईल मासा आहे. तर हा ईल मासा आपले भक्ष पकडण्यासाठी व स्वतःचे रक्षण करण्यासाठी विजेचा वापर करत आहे. तर त्याचबरोबर कडाडून पडणारी वीज हे देखील नैसर्गिक विद्युत प्रवाहाचे एक उत्तम उदाहरणच आहे. मित्रांनो, पुढील मुद्दा समजून घेण्या अगोदर एक महत्वाची सूचना. विद्यार्थी मित्रांनो, आपले नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेच आहे आणि आपल्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासही सुरू केला असेलच. तसेच आपल्यातील अधिकतर विद्यार्थी हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत. तर या स्टेट बोर्डच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे नुकतेच अन अकॅडमीने आपल्या प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम लॉन्च केलेला आहे, ज्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतील, जसे की फ्री लाईव्ह क्लासेस. तर महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्सद्वारे घेतले जाणारे लाईव्ह क्लासेस, यामध्ये तुम्ही लाईव्ह इंटरॲक्टिव्ह सेशन देखील अटेंड करू शकता. तसेच राज्यातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत रोज लाईव्ह टेस्ट सिरीज व अनालिसिस क्लासेस देखील होतील. अन अकॅडमीवर तुम्ही वेगवेगळे विषय मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमधूनही शिकू शकता. त्यामुळे अन अकॅडमीच्या विविध मायक्रो कोर्सेस आणि बॅचेससाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही नोंदणी करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा सिलेबस योग्य पद्धतीने पूर्ण करता येईल आणि अन अकॅडमीचे सिलेबस संबंधी सर्व रिमाइंडर्स देखील येतील, जेणेकरून तुमचा कोणताच क्लास कधीच मिस होणार नाही व सगळेच क्लास तुम्ही वेळेवर अटेंड करू शकता. त्याचबरोबर टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्ट संबंधी हे सर्व डिटेल्ड रिपोर्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर PDF आणि एक्स्ट्रा स्टडी मटेरियल देखील तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही रिव्हिजन देखील करू शकता आणि अन अकॅडमीचे पेड सबस्क्रिप्शन देखील तुम्ही मिळवू शकता. आणि यामध्ये डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवरती दिसणारा हा कोड देशपांडे DESHPANDE हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंटही मिळेल. या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे आजच अन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा व तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही एखादा धबधबा तर पाहिला असेलच. तर या धबधब्यामध्ये पाणी कुठून कशी पडत असते याविषयी माहिती घेता येईल आपल्याला. तर या आकृतीमध्ये तुम्ही चित्रामध्ये पाहतात की धबधब्यामध्ये एका ठराविक उंचीवरून पाणी खाली येताना दिसत आहे. तर या ठिकाणी हा पातळीमधील जो फरक आहे किंवा उंचीमधील जो फरक आहे यामुळे हे पाणी एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत पडताना आपल्याला दिसत आहे. तर केवळ धबधब्यामध्ये नाहीच तर विद्युत निर्मितीसाठी धरणातील पाणी उंच पातळीवरून सोडण्यात येते व गुरुत्वाकर्षणामुळे ते खालच्या पातळीवरती येऊन पडत असते. म्हणजेच आपल्याला माहितीच आहे की या ठिकाणी दोन बिंदूमधील पाण्याच्या प्रवाहाची दिशा त्या बिंदूच्या पातळीवर अवलंबून असते. म्हणजे त्या ठिकाणी हे पाणी अधिक पातळीकडून किंवा अधिक उंचीवरून कमी पातळीकडे किंवा कमी उंचीकडे येऊन पडताना आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे, विद्युत प्रभार किंवा विद्युत ऊर्जा. तर याची व्याख्या आपल्याला माहीत आहे, विद्युत प्रभार किंवा विद्युत ऊर्जा म्हणजे काय. तर वाहकामधील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह किंवा या प्रभारांचा प्रवाह म्हणजेच विद्युत ऊर्जा आहे. तर या ठिकाणी धबधब्यामध्ये ज्या प्रकारे पाणी खाली पडत आहे, आता आपल्याला अशी कल्पना करायची आहे की या ठिकाणी ह्या पाण्याच्याऐवजी हे इलेक्ट्रॉन्स जर एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे येऊन पडत असतील तर या ठिकाणी काय होईल, या इलेक्ट्रॉनचा एक प्रवाह निर्माण होईल आणि यालाच आपण विद्युत धारा असं म्हणतो. आता ज्या प्रकारे पाणी उंच पातळीकडून कमी पातळीकडे येतं, मग त्याच प्रकारे हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह देखील एका विशिष्ट पातळीकडून एका दुसऱ्या पातळीकडे आपोआप येत असतो. मग या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहाची किंवा विद्युत धारेची दिशा कोणती असेल, म्हणजेच या ठिकाणी विद्युत ऊर्जेच्या पातळीमध्ये फरक असायला हवा. ज्या प्रकारे या ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये फरक आहे म्हणूनच हा धबधबा तयार झालेला आहे.
तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह किंवा विद्युतधारा जर आपल्याला एखाद्या वाहकामधून प्रवाहित करायची असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला या विद्युत ऊर्जेच्या पातळीमध्ये फरक निर्माण करावा लागेल आणि त्या फरकालाच आपण विभव किंवा विभवांतर असं म्हणतो. तर आपल्या पुस्तकामध्ये ही आपल्याला एक कृती दिलेली आहे आणि विभव आणि विभवांतर हा मुद्दा समजून घेत असताना या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. सुरुवातीला ही कृती काय आहे हे समजून घेऊया. तर आकृतीमध्ये तुम्ही पाहतात की या ठिकाणी दोन प्लास्टिकच्या बरण्या आहेत, पहिली बरणी आणि दुसरी बरणी. ह्या दोन्ही बरण्या आपण एका रबरी ट्यूबच्या मदतीने एकमेकांना जोडलेले आहेत छिद्र पाडून, आणि त्या रबरी ट्यूबला आपण या ठिकाणी चिमटा जोडलेला आहे. आणि लक्षामध्ये घ्या की पहिली जी बरणी आहे ही आपण एका उंच पातळीवरती ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आपण या पातळीमध्ये फरक निर्माण केलेला आहे जाणीवपूर्वक. तर यावर आधारित काही प्रश्न आहेत की चिमटा काढल्यावर काय होईल. तर नक्कीच चिमटा काढल्यानंतर ही उंच पातळीवर ठेवलेली जी पहिल्या क्रमांकाची बरणी आहे तिथून पाण्याचा प्रवाह हा दुसऱ्या बरणीमध्ये आपोआप तयार होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे की पाण्याचा प्रवाह बंद होतो का व तो का बंद होतो. आता दोन्ही बरण्यांमधील पाण्याची पातळी ज्यावेळेस समान होईल त्यावेळेस हा पाण्याचा प्रवाह आपोआप बंद होईल. त्यानंतर तिसरा प्रश्न, पाण्याचा प्रवाह अधिक काळ सुरू राहावा यासाठी तुम्ही काय कराल. तर या ठिकाणी पाण्याचा प्रवाह हा अधिक काळ सुरू राहण्यासाठी आपण चिमटा थोडासा सैल करूया व त्याचबरोबर ट्यूबच्या व्यासाच्या अर्ध्या भागालाच जर आपण चिमटा लावला तर देखील पाण्याचा हा प्रवाह अधिक काळ सुरू राहील. म्हणजेच या आकृतीमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की ही पहिली बरणी अधिक उंचीवरती ठेवलेली आहे म्हणजे या ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये फरक निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या हे पाण्याचा प्रवाह या उंच पातळीकडून किंवा अधिक पातळीकडून या कमी भागाकडे आपोआप तयार होत आहे. म्हणजेच पाण्याप्रमाणेच विद्युत प्रभाराचा प्रवाह हा एक प्रकारच्या विद्युत पातळीवरती अवलंबून असतो आणि त्या विद्युत पातळीसच विद्युत विभव असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याप्रकारे पाणी अधिक पातळीकडून कमी पातळीकडे येतं तर अगदी त्याच प्रकारे हा विद्युत प्रभाराचा प्रवाह देखील एक प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो आणि त्या विद्युत पातळीलाच विद्युत विभव असं म्हणतो. आणि या विभवातील फरकाला विभवांतर असं म्हटलं जातं. म्हणजेच धनविद्युत प्रभार हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होत असतो कारण त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा अधिक आहे आणि ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा अधिक आहे त्या टोकाला आपण धन अग्र किंवा धनाग्र असं म्हणतो. तर धनाग्राकडून ऋणाग्राकडे धनविद्युत प्रभार हा प्रवाहित होत असतो. परंतु यापूर्वी आपण अभ्यासलं आहे की विद्युत प्रवाह मात्र विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉनच्या ज्याचा विद्युत प्रभार हा ऋण असतो याच्या वहनामुळे होत असतो. आता इलेक्ट्रॉन्स हे कमी विद्युत विभवाच्या बिंदूकडून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात कारण इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार आहे. म्हणूनच ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स हे ऋणाग्राकडून धनाग्राकडे जात असतात. याचं चांगलं उदाहरण आपण अभ्यासूया आणखी एक. तर आकाशात चमकणारी वीज म्हणजे कमी विभव असलेल्या ढगातून अधिक विभव असलेल्या जमिनीकडे येणारा हा एक प्रकारचा विद्युत प्रभारच आहे किंवा इलेक्ट्रॉनचा प्रवाहच आहे. आता याच मुद्द्यावर आधारित आपल्या पुस्तकामध्ये आणखी एक आकृती दिलेली आहे की या ठिकाणी आपण आकृतीमध्ये पाहतात की ए बिंदू आहे, दुसरा बिंदू आहे बी बिंदू. तर ए बिंदू म्हणजेच उच्च विभव असलेले टोका या ठिकाणी विद्युत ऊर्जेची पातळी ही अधिक आहे आणि त्यानंतर बी टोक जे आहे हे कमी विभव असलेला बिंदू आहे ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जेची पातळी खूपच कमी आहे. आता ज्याप्रकारे पाण्याचा प्रवाह हा अधिक पातळीकडून कमी पातळीकडे होत असतो तर अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी ए बिंदूकडून बी बिंदूकडे हा विद्युत प्रभार जात असतो. परंतु विद्युत ऊर्जेची व्याख्या काय आहे तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजेच विद्युत ऊर्जा आहे. आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या कमी विभव असलेले टोक म्हणजे काय ऋण प्रभारित असतं त्यामुळे ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स हे धन प्रभारित टोकाकडे सुरुवातीला जातील. म्हणजेच बी बिंदूकडून हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह ए बिंदूकडे येईल. आता किती वेळ किंवा किती कालावधीपर्यंत हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह असंच सतत सुरू राहील. आता जोपर्यंत ह्या विभवाची पातळी समान होत नाही तोपर्यंत हा इलेक्ट्रॉन्स किंवा हे इलेक्ट्रॉन्स बी बिंदूकडून ए बिंदूकडे जात असतील. म्हणजेच या दोन्ही वाहकामधील विभवांतर जेव्हा शून्य होईल तेव्हा या दोन्ही बिंदूमधील इलेक्ट्रॉनचा प्रवाह हा आपोआप थांबेल. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे तो म्हणजे धनविद्युत प्रभार मात्र कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करताना विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध त्याला कार्य करावं लागतं. हे उदाहरण समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया.
की समजा एक ही तीन मजली इमारत आहे आणि तीन मजली इमारतीच्या छतावरती पाण्याची टाकी आहे आणि पाण्याचा हौद मात्र तळमजलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे पाणी वरच्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीकडे न्यायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला कार्य घडवून आणावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विद्युत मोटारीची मदत घ्यावी लागेल. परंतु आता हे वर नेलेलं पाणी तळमजल्याकडे आणायचं असेल तर त्या ठिकाणी विद्युत मोटारीची गरज असेल का? तर नक्कीच नाही, ते पाणी आपोआप खाली येईल. कारण या ठिकाणी आता विद्युत पातळीतील फरक, सॉरी पाण्याच्या पातळीमध्ये फरक झालेला आहे आणि हे पाणी अधिक पातळीकडून कमी पातळीकडे आपोआप येतं. म्हणजेच या ठिकाणी धन विद्युत प्रभार हा एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जर न्यायचा असेल मग मात्र आपल्याला कार्य करावं लागतं. आणि कार्य घडवून आणण्यासाठी आपण कोरडा विद्युत घट किंवा ड्राय सेल किंवा आपल्या घरामधील सेल जो असतो त्याचा वापर आपण सामान्यपणे करत असतो. त्यासाठी आपल्याला विद्युत घटाची विभांतर काय आहे त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर अशा प्रकारचे ड्राय सेल आपण घरामध्ये पाहिलेली असतीलच. तर या ठिकाणी सर्वात अगोदर विद्युत घटाची विभांतर म्हणजे काय त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभातील फरक म्हणजेच विभांतर आहे. तर विभव म्हणजे काय याच्या अगोदर आपण माहिती घेतलेली आहे. तर विभव म्हणजे विद्युत ऊर्जेची पातळी. आता या ठिकाणी धनाग्राजवळ ही विद्युत ऊर्जेची पातळी अधिक असते आणि ऋणाग्राजवळ ही विद्युत ऊर्जेची पातळी कमी असते. म्हणजेच हा धनाग्र आणि ऋणाग्र यांच्यातील विद्युत विभातील फरक म्हणजेच विभवांतर आहे. विभव म्हणजे विद्युत पातळी आणि विभवांतर म्हणजे त्या पातळीतील फरक म्हणजे विभवातील फरक म्हणजेच विभवांतर आहे. आता कोरड्या गटामध्ये हे विभवांतर कसं प्रयुक्त होतं? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की विद्युत घटामध्ये रासायनिक अभिक्रिया होत असतात आणि या रासायनिक अभिक्रियेमुळे विभवांतर निर्माण होतं आणि हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सना म्हणजे या वाहकातील इलेक्ट्रॉन्सना गतिमान करते व दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण करते. आणि या वाहकादरम्यान जर आपण एखादं उपकरण जर जोडलं असेल तर ते उपकरण पुन्हा कार्यान्वित होतं. या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण विद्युत बल्ब जोडलेला आहे. तर या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे किंवा या वाहकामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे हा बल्ब प्रकाशित होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच या आकृतीमध्ये ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावं लागतं त्यास ए आणि बी बिंदू दरम्यानचं विद्युत विभवांतर असं म्हटलं जातं. या अगोदर सांगितलं की इलेक्ट्रॉन्स मात्र आपोआप बी बिंदूकडून ए बिंदूकडे जातील. परंतु धन प्रभार जर आपल्याला ए बिंदूकडून बी बिंदूकडे आणायचा असेल त्या ठिकाणी आपल्याला कार्य घडवून आणावं लागतं. वर्क किंवा कार्य घडवून आणावं लागतं आणि ते कार्य म्हणजेच विद्युत विभवांतर आहे. म्हणजेच दोन बिंदूमधील विभवांतर बरोबर कार्य भागिले स्थानांतरित झालेला एकूण प्रभार. तर या ठिकाणी आपण सूत्र तयार करू शकतो. तर या ठिकाणचं दोन बिंदूमधील विभवांतर विभवांतराचं एक काय व्होल्ट आणि हे दर्शवण्यासाठी आपण व्ही वापरतो आणि कार्य आपण डब्ल्यू म्हणजे वर्कने दर्शवतो. त्यानंतर स्थानांतरित झालेला एकूण प्रभार हा आपण क्यूने दर्शवतो. त्यानंतर यांची आपण एकके ठेवूया. तर या ठिकाणी विभवांतराचं एकक व्होल्ट आहे म्हणून एक व्होल्ट बरोबर कार्याचं एकक एक जूल भागिले एक सी. म्हणजेच आता सी म्हणजेच कुलोम हे एकक आहे या विद्युत प्रभाराचं. आणि एस आय पद्धतीमध्ये आपल्याला माहिती आहे की विभवांतराचं एकक हे व्होल्ट आहे. आणि या विद्युत घटाचा शोध अलेक्झांड्रो व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या विभवांतराच्या एककाला व्होल्ट हे असं नाव दिलेलं आहे. आणि आकृतीमध्ये तुम्ही पाहतात की सर्वात अगोदर या व्होल्टाने जो साधा विद्युत घट तयार केलेला आहे त्याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. तर या विभवांतराच्या अतिसूक्ष्म किमती शोधण्यासाठी आपण एक मिली व्होल्ट किंवा एक मायक्रो व्होल्ट याचा वापर करत असतो. आणि विभवांतराच्या मोठ्या किमती शोधण्यासाठी आपण एक किलो व्होल्ट व एक मेगा व्होल्ट याचा वापर आपण करत असतो. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विभव आणि विभवांतर म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर विद्युत घटाचे विभवांतर काय ह्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर पुढे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्त इलेक्ट्रॉन्स काय आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर अशाच प्रकारची विज्ञान विषयाची व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.